1972 पेक्षाही अधिक तीव्र दुष्काळ या वर्षी पडल्याच्या खुणा आता दिसू लागल्या आहेत. दुष्काळामुळे उजनी आटलीय, त्यामुळे गेली 40 वर्ष उजनीच्या पाण्याखाली गडप झालेल्या पळसनाथ मंदिरानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. कोणालाही मंत्रमुग्ध करतील अशी आकाशातून सुटलेली हेमाडपंथी मंदिराची ही दृश्य. या मंदिराचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या 18 अध्यायात पलाश तीर्थ म्हणून करण्यात आलंय. मंदिराचा भव्य कळस, समोरील सभा मंडप आणि कोरीव दगड या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुराण काळात घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. तब्बल 4 दशक पाण्याखाली राहिल्यानं मंदिराची बरीच पडझड झाली असली तरी मंदिराची मूळ वास्तू पाहण्याचा मोह कोणालाही आवरणार नाही. 1975 साली उजनी धरणाच्या बांधकामानंतर हे मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. मात्र या वर्षी उजनीची पाणी पातळी बरीच खालावल्यानं मंदिर इंदापूरकरांच्या नजरेस पडलंय. घर बसल्या तुम्हाला या मंदिराचे सौंदर्य निहाळता यावे म्हणून छायाचित्रकार सचिन वाघ यांनी ड्रोन कॅमेराद्वारे याचं चित्रीकरण केलं आहे.